राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज सांगली जिल्ह्यातली बिलाशे या गावातली घटना आपल्याला बघायची, आणि घटना थोडीशी अत्यंत वाईट अशा स्वरूपाची, विचार करायला लावण्यासारखी आहे. ही लफड्या जाफड्यावाली शहराची आग लागलेली शांत करण्यासाठी कुठल्या थराला जाते आणि सांगतात. यांना माया दया काही नाही, यांना रक्ताचं नातं कळत नाही, काही नाही, फक्त एकमेकाच्या बोकांडी बसायचं आणि स्वतःच्या आत्मा शांत करायचा. अशाच एका निर्लज्ज आई म्हण न चुकीचं तिला बाई म्हटली पाहिजे अशा बाईची कथा आपण बघू. ही जी घटना आहे याला थोडा राजकीय रंगसुद्धा येतो. कसा तो मला सांगतो. सुशांत वाझे वय वर्ष 30, एक नंबर प्रपंचवाईक माणूस. त्याची बायको प्राची वाझे, आता हा त्याच्या सर्व्हिसनिमित्त चाललो, त्याचा धंदा पाणी व्यवस्थित काय असेल ती सर्व्हिस चालली होती. तिथून तो लग्न झालेलं साधारण 3-4 वर्ष झाली होती लग्नाला. त्यांना एक मुलगा आहे गोंडस, त्याचं नाव मनन, आणि त्या मननचं जे वय आहे 3 वर्षाचं वय आहे, 4-4.5 वर्ष लग्नाला झालेली. ह्याच्यात एक ह्या घटने सुरुवात आहे ना, एक प्रॉब्लेम असा झाला की ती जी प्राची आहे तिच्या लग्नाच्या आधी तिच्या आत तिची स्वप्न लय मोठाली होती. तिची स्वप्न म्हणजे अशी होती, पुणे मुंबईसारख्या ठिकाणी राहायचं, फ्लॅटमध्ये राहायचं, शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करायची, केला तर केला घरी स्वयंपाक, नाही तर बाहेरून पिझ्झा बर्गर मागवायचं, 4 चाकी फिरायला पाहिजे. ही तिची स्वप्न बरं का, स्वप्न बघणं अजिबात वाईट नाही, पण ती स्वप्न सत्यात उतरवायची असतात. रक्ताचं पाणी करून, कष्ट करून, लोन घेऊन, कसं बी लोन हप्तं फेडू, कसं असेल तसं आपापल्या, आणि सगळी लोकं हीच करतात. लोकाचं आईतं गबाळ वाढायचा गेला ना की तो डायरेक्ट तुरुंगात जातो, त्याची बदनामी होती, त्याचं वाटलं होतं फार. ह्या प्राचीची स्वप्न, तिचं लग्न झालं, ती मुलगा झाला तिला मनन 4 वर्षाचा. तिला मनाने अशी उचल खाल्ली की माझी मी गुतले, माझं माझ्या आई आपण वाटोड केलं, हे गळ्यात बांधला माझ्या, याचं माझ्याकडे लक्ष नाही. आणि ह्याच्यामध्ये काही अंशी तिचा नवरा सुशांत वाझेसुद्धा असा जबाबदार आहे की पैसा कमावण्यासाठी नादा, बरीच जण ती चूक करतात, पैशाला इम्पॉर्टंट महत्त्व आहे, पण त्याच्या नादात आता बायको हे पोरग झाला माझा परपंच, त्या बायकोकडे त्याचं दुर्लक्ष झालं सगळ्या बाबतीत, तिची शारीरिक भूक असन, तिची मानसिक भूक असन, तिला कुठं बा वाटतं. तो मला सांगतो घरात आता आमच्या गावातली शेतकऱ्याची बायको आहे, तर बायांच्यावर खुरपायला जाणार, घरचं करणार, दारचं करणार, गुरांचं करणार, शिनकूर पाणी जाळून लोट सगळं करते. गाड्यांना माहिती, त्या बायकोला जर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा एखाद्या पाहुण्या रावल्याकडे नुसतं मोटरसायकलवर फिरून आणलं ना, बाई अशी चार्जिंग होणार, चार्जिंग गेल्यावर कसं परत चालते, परत महिनाभर चालणार, असं करायचं तुम्हाला सांगतो. तिचं मन मोकळं होतं, पण नुसते जाऊन माघार नाही आणायची, रस्त्यात एखाद्या ठिकाणी थांबा, एखाद्या हॉटेलमध्ये थांबा, 5-50 रुपयाची मिसळ तिला खा, तुम्ही खा मिसळ खा, तुम्हाला काय ते चहा असतो त्यानंतर चहा घ्या, तिला थोडं बरं वाटन ना. हे करतात का लोक मला सांगा, ती आणून टाकली लग्न करून आत घालतो आहे कशी बी, असे लोक सांभाळ. आणि हे कमावतोय पैसे, पैसा कमवायच्या नादात जे पैसा ठेवायची जी पेटी गेली, पेटी लोकांनी काढून याला तपासच नाही, आता बस चाटीत त्या नोटांना, अशी लोक वागतात तुम्हाला सांगतो. आज काळ बदललाय, वातावरण बदललंय, हवा बदलली, बाईच्या हाती मोबाईल आलाय, बाईला अख्खं जग ओपन झालं, बाईला कायदा कळायला लागलाय. तुमची कशी सांभाळायची तुम्ही ठरवा, आमचं फक्त सांगणं काम आहे माऊली. तुम्ही ले पहिल्यासारखा आता बोळ राहून जमत नाही, आता कसं त्या बाईची शारीरिक गरज आणि मानसिक गरज ह्या दोन्ही गरजा ज्या वेळी बघेन तेव्हा बाई तुमच्यात गुंतली जाईन, आणि तेव्हा ती प्रपंच नीट करेन, नाही तर तुमचा स्टोरी सांगायला आम्ही मोकळीच आहेत तुम्हाला सांगतो, लय अवघड झालंय. अशा प्रकारे हा सुशांत वाझे, त्याची बायको प्राची वाझे, आणि तिने बघितला एक पंटर, ते जुळायला काय लागत नाही तिला, ते पाहिजे होता तसाच होता, ती डस्टर गाडी, त्याच्यात तो थोडा राजकीय स्वरूपाचा व्यक्ती आहे, आणि त्याचं नाव आहे अमर विश्वास पाटील, वय वर्ष 36, बेलाशे गावचा आहे, आणि शिरोळा पंचायत समितीचा सदस्य आहे. म्हणजे आता ही पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, जिल्हा परिषद, हे जे बारके बारके मासे आहेत ना, हे एका मोठ्या माशाशी कनेक्ट असतात, ध्यानात ठेवा. पार्टी पक्ष कुठलाही असून ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने, पण ते बरोबर, आणि ह्यांनी काही नैतिक अनैतिक केलं की फोनवर ते जिरवलं जातं, तिथून प्रेशर आणायचा पोलीस स्टेशनवर, असलं प्रकार सर्रास चालतात तुम्हाला सांगतो. पण गुन्हा जर मोठा असेल
पोलीस स्टेशनसुद्धा मोकळं नाही, आणि साहेब लोक पोलीससुद्धा पोलीस अधिकारी मोकळे नाहीत की ह्यांना लपवण्यासाठी स्वतःच्या नोकरीचा त्याग करत नाही कोणी, लय दहा वेळा विचार करतात, कारण ही पोरं बी अशी आहेत गरिबीतून वर आलेली पोलीस वर्दी चढले म्हणजे तो काही सगळ्याचा बाप नाही झाला, कोणाला बी हाणायला आणि काही करायला. पोलीस आजकाल सारा सारा सगळं विचार करून डोकं लावतो, तो काही डोक्याला लय त्रास घेत नाही किंवा कुठं अनैतिक करायला थोडा घाबरतो. या नाट्या सिस्टीम थोडी पारदर्शी होती, या होती अजून चालू आहे प्रोसेस. हा जो अमर पाटील आहे ना, हा तिला गाडीत बस व्हायचा, पुण्याला फिरव इकडे फिरव, तिची स्वप्न ती जगायची, ती स्वप्न तिची पूर्ण व्हायची. ते करता आणि मुर्गी देखील नेलं आहे ती बाई आहे ना, जरी मुलगा असला तरी एक नंबर देखणी, आणि त्यांचा तो रंगारंग कार्यक्रम तिकडं तर बाहेर नेले हो, काय कुठल्या लॉजला म्हणा कुठं रूमला म्हणा काय म्हणला, ही एकदम एकमेकात इतकी तल्लीन होऊन गेली की तिच्यासाठी तो काही तयार करायला तयार, आणि प्राचीसुद्धा त्याच्यासाठी काही तयार म्हणजे काही करायला तयार. तिने डायरेक्ट म्हणली बस मला आता या सुशांत माझा नवराच्या तोंडच नाही बघायचं, तू मला ठेव कुठं बाहेर ठेव, असं आपण रूम घेऊ असं करू ऐश करू तस तस. तिने पोरग बरोबर घेतलं, आता पोर घेतलं बरोबर चार वर्षात त्याचं मनन, पण त्यांना त्या रूममध्ये एकांतात भेटण्यासाठी ह्याच्यासाठी त्या पोराचा आडसर तयार व्हायला लागला. तिने घर सोडलं पळून गेली ती, लक्षात घ्या, तिथं आडसर व्हायला लागला. आणि तुम्हाला सांगतो जे सुख असंच कष्ट करून दुर्मिळ जे काय अशा प्रकारे मिळतं ना, ते जर 24 तासात तुमच्या पुढं आणून बसावलं बाबा तुझं जे बाबा काही कर कवर बी कर, तर त्या गोष्ट ही मेंटॅलिटी आहे तुम्हाला सांगतो माणसाची पुरुषाची, त्या सुखाचा हळूहळू कटळा यायला लागतो. ह्यांचं तसं काही झालं नाही, यांचं चालू होतं रंगारंग, पण त्या मुलाचा अडचण कारण त्या मुलगा बापाच्या आठवणीने म्हणायचा, पण तो प्रचंड रडायचा, काय त्याच्या रडणं येतात त्याला किरकिर त्रास व्हायचा. बरं दुसरी गोष्ट की ते आज रडत असला आणि तो जागा असला की यांना तवर ताठून राहायचं, ही यांना का काय हालचाल करायला जागाच नव्हती, असा बी विषय असतो. हे बरेच एखादा गुन्हा गाडण्याबाग जी बारीक सारीक कारणं आहेत ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आजकाल सिटीत असं निघालं आहे, लग्न झालं ना ते नवरा नवरी तिकडं फ्लॅटवर, म्हातारा माणूस त्या नवरदेवाचे आई बाप हे यांचा विषय संपला म्हणायचा. आता त्या आता त्यांना कोण मुजितच नाही ती गावाकडं, हां ती फक्त म्हणतात ती मेले बिले जाऊ आपलं ह्याला काय येत बी नाहीत परदेशात येत ना, ते तिकडून पैसे सोडतात पे फोनपे पेटीएम पे अमकं तमकं ती दफनून टाका म्हणतात तिकडंच, हां ती मुक्ती नाही त्यांना बी नाही सगळ्याला मरण आहे आता असा विषय म्हाताऱ्या माणसाचं वाईट काम आहे. तिने का म्हणले हे लय पोरका त्रास देतोय असं करतोय ह्याला रितसरपणे, तुला जर मला मी पाहिजे असून तर याचा काटा काढ पोर ही इतकं देखणं पोरग तुम्हाला सांगतो. त्या आईला थोडी लाज वाटली पाहिजे ना, असं नाही हो बरे ते तुझं 50% अंश आहे त्याच्यात आणि आई आहे तू, ती दुनिया तू दाखवली त्याला. ह्या 5 इंचापायी ती तयार झाली ना त्याला मारायला, आणि फार भयानक गोष्टी करतात जगामध्ये. त्या बाईनी त्याच्या सांगण्यावरून गळा आवळून उशीने तोंड आवळून त्या मुलाला मारलं, खून केला आई आणि त्या प्रियकराने, प्रियकर अमर विश्वास पाटील त्याला मारल्यानंतर म्हणले ह्याची बॉडी बघा डोकं कसं चालतं, आणि पाप केलं ना की डोकं हमेश किती हुशार असून द्या उलटं चालणार का, ते गावणार गावलं पाहिजे ते म्हणजे सापडणार त्याच्या ते अटक होणार. म्हणले मुंबई पोलीस डेंजर आहे म्हणले क आणि होतंच कधी कधी इंटरपोलच्या बाटे मग जगात आखे मुंबई पोलिसांचा हे होता नाव होतं गुन्हे शोधण्याच्या बाबतीत. शिथं बॉडी जर डंप केली तर पोलीस म्हणले फार आपले केसाचा डिकोरा कसा इस काढून इस काढून काढणार सापडणार, आपण म्हणलं इथं नको आपण परत तिकडं गाडीत बॉडी घातली, त्यो बॉडी त्या मुलाची त्यांनी तिथून मुंबईतून इकडं आणली बिलाशे गावात. पंचायत समिती सदस्य असल्यामुळं त्या ठिकाणचा जो ग्रामसेवक आहे त्याला दाबात घेतला यांनी, एक ते मुलगं वारले रात्री तापात तू थोडं गावात चौ कर की ताप आलताले मी बघायला गेलतो दवाखान्यात गेलतो असं म्हणून त्यांनी दवाखान्यात रात्रीच आणलं. 10-20 जणा लोकांना सांगितलं हार म्हणले मुलगं, मग त्या लोक म्हणले मुलगं वारलं हिने कचून राडायचं नाटक केलं त्या प्राचीनी, आणि पोरगती त्यांनी 10:30-11 आसपास जाळून टाकलं. बरं टाकू द्या, सुशांत वाजे माहितीचा जो नवरा ज्याचा जो मुलगा होता तो सुशांत वाजे 10-15 दिवस झाले की त्याला कोणतरी सांगितलं का अरे म्हणजे मुलगा वारल्यावर तो असं कळते मला उडत उडत काय परिस्थिती आहे तिथं प्रत्यक्ष जाऊन बघतो. तिथं प्रत्यक्ष बघायला गेल्यानंतर हा आला तिथं पाठकून बघतो ते अशाची परिस्थिती, मग याने डोकं लावलं
आता काय केलं पाहिजे? मग यांनी डायरेक्ट म्हणला मुलाचा काय विषय आहे नेमका, आम्हाला संशयस्पद वाटलं कारण लहान मूल 4 वर्षाचं मुलं असं एकाएकी मरायला मोकळं नाही. म्हणजे त्यातला ताप आला आणि तो ताप डोक्यात उतरला आणि त्याच्यामुळं असं झालं आणि तसं झालं. म्हणजे कुठं डॉक्टर सर्टिफिकेट आहे, कुठं असतो? ह्यांनी डॉक्टर म्हणून नेलंच नाही कुठं. त्याला काही का म्हणा शंका असेल. म्हणलं आता कसं आहे, कायदा तुझ्या बाजूनी, तुम्हाला सोडून त्याच्याबरोबर पळून गेली, पण तरी मी शांत राहिलो. पण माझं पोरगाचा मला डाऊट आहे. त्यांनी सरळ पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याबरोबर पोलिसांनी, अरे की म्हणला माझा डाऊट आहे की ह्यात प्रियकरांनी हिने खून केला असेल त्याचा, अशी ती तक्रार डायरेक्ट नाव घेतली. पोलिसांना तक्रार दाखल घेऊन त्यांनी चौकशीला दोघं उचलली. तो मला सांगतो महिला पोलीस आहेत, त्यांनी ही जी प्राची हिला कॉपच्यात घेतली. कॉपच्यात घेतली ना ती काय तुम्हाला सांगत नाही, काय काय लय भारी कार्यक्रम असतात, बेकार काम पोलिसांचं. तो मला सांगतो एक भाकरी आणि अर्धी खा, कालवान नसन तर मिठाबरोबर खा, पण चुकूनही गुन्हा करू नका. पोलिसात तडाख्यात गेला नाही, एकदा जी गेल्या त्यांना विचारा. चोपला त्या बाई चोपली हिंदन म्हणली सांग. आणि मग ती बाई आधी कबूल झाली, बाई तुटली, तुटली म्हणजे कबूल झाली, नंतर प्रियकर कबूल झाला. आणि दोघालाही यांनी रितसर कलमं असत्या नवीन सुधारित कायद्यानुसार 101 भात्तेला त्या कलमांतर्गत अटक केली आणि त्यांनी कबूल जबाब पण दिला. ती घटना कळल्यानंतर आणि ती त्या पिरियडमध्ये आता हे लोकसभेचं वारण बिरण नामकन होतं नाही, हे सगळं वातावरण लोक नुसती याला देऊ का, त्या चोराला देऊ का, या चोराला देऊ मतदान हेच चाललं होतं. त्याच्यामुळे हे प्रकरण एवढं फोकसमध्ये आलं नाही, ते तुमच्या पुढं सांगणं मला आज गरजेचं वाटलं. त्याच्यामुळं लफड्यावाल्यांनो, माझ्याकडं 2 चॅनल आहेत, तुम्हाला सांगतो. तुम्ही लफड्यांनी टोरी किलिंग काय केलं, मी तुमची टोरी रंगून रंगून सांगत असतो. आणि माझ्या मागं लई सपोर्ट आहे, 18 ते 20 लाख लोक मला महिन्याकाठी बघत आहेत. हां, त्याच्यामुळं तुम्ही आहे ना असं तर आपलं सोडून द्या. माझ्या हात जोडून विनंती आहे, सोडून द्या माऊली. रामकृष्ण हरी.